नमस्कार विद्यार्थी मित्र हो, येस सर अलवेज बी ए लर्नरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रकाशाचे अपोर्थ इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील प्रकरण आपण शिकतो आहे. बरेचसे व्हिडिओ आपण पाहिले, त्यातील विविध संकल्पना आपण समजून घेतल्या. आज आपण अपोवर्तनांक लेखन पद्धती शिकणार आहोत आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा प्रकाशाचे अपोवर्तन एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात घडत असते त्यावेळेला प्रकाश किरण आपली दिशा बदलतो हे सुद्धा पाहणार आहोत आणि त्यानंतर माध्यम 2 किंवा माध्यम 1 ह्याचा अपवर्तनांक कशाप्रकारे निश्चित केला जातो हे सुद्धा पाहणार आहोत. सर्वप्रथम एक आपण माध्यम घेऊया. येथे आकृतीत दर्शवल्याप्रमाणे माध्यम 2 हे आपण काच घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे माध्यम 1 ही हवा घेतलेली आहे. आता हवा या माध्यमातून ज्यावेळेला प्रकाश किरण आपाती होतो, म्हणजे काचेच्या पृष्ठभागावर जशा आकृतीत दाखवलेला आहे तसा, त्यावेळेला त्या आपातन बिंदूपासून आपल्याला तो प्रकाश किरण वळताना दिसतो, बेंड झालेला दिसतो आहे, वक्र होताना दिसतो आहे. म्हणजेच येथे प्रकाश किरणाचं काय झालेलं आहे, अपवर्तन झालेलं आहे. ठीक आहे, आता हे अपवर्तन झालेलं आहे म्हणजेच आपण ह्या आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे, माध्यम 1 मधून माध्यम 2 मध्ये जाणारा प्रकाश किरण जो वक्र मार्गाने म्हणजे दिशा बदलताना दिसतो आहे. आपल्याला आता इकडे एक स्तंभिका आपण काढलेली बघा पाहिलेली आहे दिसते, म्हणजे आपातन बिंदूपाशी लंब दिशेने काढलेली काल्पनिक एक स्तंभिका असते. आता ह्या स्तंभिकेशी असणारे 2 कोन, पहिला कोन आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे तो आपाती कोन, त्याला आय अक्षराने दर्शवलं जाते आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे अपवर्तित किरण जो काचेमधून आपल्याला थोडासा बेंड झालेला दिसतो आहे त्याने स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे आर हा अपवर्ती कोन आहे. अशा रीतीने हे जे 2 कोन आहेत, आय कोन आणि आर कोन, हे दोन्ही कोन आपल्याला माहिती आहेत, आपण समजून घेतले आहेत. तर ह्या दोन्ही कोनांचं गुणोत्तर, तेही गुणोत्तर कोणतं, तर साईन आय छेद साईन आर हे जे गुणोत्तर असते, हे गुणोत्तर एक स्थिर संख्या असते म्हणजे त्याला स्थिरांक म्हणतात. आणि स्थिरांक तो आपल्याला एन या अक्षराने दर्शवला जातो, अर्थात ते एन अक्षर थोडंसं वेगळ्या प्रकारे नंतर आपण काढलेलं आहे ते तुम्ही पाहालच. आणि ह्या एन हा जो आपण दर्शवलेला आहे ह्या एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. आता याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात, पहिलं माध्यम आपलं हवा आहे, म्हणजे हवेच्या संदर्भात हवा या माध्यमातून प्रकाश किरण येतो आहे आणि मग तो माध्यम 2 म्हणजे काच या काचेमध्ये शिरतो आहे. म्हणजे माध्यम 2 मध्ये जेव्हा तो शिरतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक जो आपल्याला काढायचा आहे किंवा आपल्याला जो मिळतो तो अपवर्तनांक हा नेहमी पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दिलेला असतो. आणि त्याचं लेखन कशाप्रकारे करतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर तत्पूर्वी हा जो प्रकाश किरण हवा या माध्यमात आहे त्या प्रकाशाचा वेग, हवेतील वेग V1ने दर्शवलेला आहे पहा आकृतीत. त्याचबरोबर जेव्हा तो काचेत शिरतो वक्रमार्गाने तेव्हा त्याचा प्रकाशाचा वेग V2 या अक्षराने दर्शवलेला आहे. हे प्रकाशाचे वेग V1 आणि V2 हे वेगवेगळे असतात. आपण पाहिलेलं आहे प्रकाशाचा वेग हा माध्यमावर अवलंबून असतो, वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो, हे लक्षात ठेवा. आता अपवर्तनांकाची लेखन पद्धती पाहूया. अपवर्तनांक जर आपल्याला या संदर्भात आपल्या उदाहरणामध्ये हवा माध्यम 1 आणि काच माध्यम 2 असेल, या संदर्भात जर अपवर्तनांक आपल्याला बघायचा असेल तर आपण हा अशा प्रकारे लिहितो, 2n1. याचा अर्थ काय, 2 म्हणजे ज्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे तो नंबर आपण पहिला लिहिलेला आहे, म्हणजे 2 पहिला लिहिलेला आहे. नंतर अपवर्तनांकाचं जे चिन्ह आहे ते दिलेलं आहे म्हणजे एन. आणि नंतर ज्या माध्यमाच्या संदर्भात आपल्याला काढायचं आहे तो 1 माध्यम, म्हणून तिकडे हवेच्या ठिकाणी 1 माध्यम लिहिलेलं आहे, 2n1. याचा अर्थ असा लक्षात ठेवायचा, दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात, आणि म्हणून जे आपण विधान केलेलं आहे वरती एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात असं लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी कन्फ्युजन फार बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं होते, म्हणून ज्यावेळेला तुम्ही अपवर्तनांकाची उदाहरणं सोडवणार आहात तेव्हा बोलतानाच ज्याचा अपवर्तनांक काढायचा आहे ते प्रथम बोला. म्हणजे इथे दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे काचेचा अपवर्तनांक काढायचा आहे, म्हणून दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात असं आपण उलट बोलूया, म्हणजे आपलं लिहिणं सोपं जाईल, 2n1. मग तो कशाप्रकारे काढला जातो, त्याचं सूत्र आहे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग,
बघा अपवर्तनांक सूत्र काय दिलेला आहे, पहिल्या माध्यमातील जो प्रकाशाचा वेग आहे आपण आकृतीत दर्शवलेला आहे, प्रकाशाचा वेग काय दर्शवलेला आहे V1 छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजे तो काय दर्शवलेला आहे V2। आपण ते लिहून घेऊया, 2N1 याचा अर्थ दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात बरोबर V1 छेद V2 अशा रीतीने आपल्याला सूत्र मिळते। लक्षात, आता हे जे सूत्र आहे हे वेगळ्या प्रकारे सुद्धा लिहू शकतात। ज्या वेळेला आपण माध्यम बोलतो म्हणजे हवा माध्यम आहे, काच माध्यम आहे, ते इंग्रजीमध्ये हवेला आपण एअर म्हणतो, काचेला आपण ग्लास म्हणतो, तर आपण त्याचं आद्याक्षर पहिलं अक्षर आपण घेऊ शकतो। जसं पहा आता इथे आपण कशा पद्धतीने लिहिलेलं आहे GNA, याचा अर्थ काय, जी म्हणजे ग्लास, ए म्हणजे एअर, असं सुद्धा आपण लिहू शकतो। म्हणजेच काचेचा अपवर्तनांक हवा या माध्यमाच्या संदर्भात अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो। म्हणजेच आपण लिहू शकतो काचेचा माध्यमाचा अपवर्तनांक हवेच्या संदर्भात बरोबर VA लिहिलेलं आहे, एकाच्या ठिकाणी मी A लिहिलं म्हणजे काय आहे, तो हवेतील प्रकाशाचा वेग छेद काचेतील प्रकाशाचा वेग, अशा प्रकारे आपलं हे सूत्र बदलते। असं लिहिलं तरीसुद्धा तुमचे मार्क मिळू शकतात। आता जर माध्यम आपण प्रकाश किरणाची दिशा बदलली म्हणजे काय, तर आपण काचेच्या संदर्भात हवेचा अपवर्तनांक काढू शकतो। म्हणजे कसा, बघा 1N2 अशा प्रकारे उलट लिहिलेलं आहे, याचा अर्थ काय, पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक कोणाच्या संदर्भात, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात, म्हणजे ते सुद्धा सूत्र आपल्याला लिहायचं असेल तर आपण V2 छेद V1, V2 म्हणजे आपल्याला माहिती आहे जे माध्यम तुम्हाला दिलेलं आहे, दुसऱ्या माध्यमाचा प्रकाशातील वेग छेद पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, उलट सुलट होणार, गुणाकार व्यस्त आहे ते। लक्षात, माध्यम बदललं, प्रकाश किरणाची दिशा बदलली, हे अशा रीतीने बदल होतो। आणि हेच सूत्र आपण या प्रकारे सुद्धा लिहू शकतो, म्हणजेच हवेचा अपवर्तनांक कशाच्या संदर्भात, काचेच्या संदर्भात, म्हणजे काचेतून जर प्रकाशाचा स्रोत येत असेल आणि हवेमध्ये जर जात असेल तर त्याचा प्रमाण आपण लिहू शकतो हवेचा अपवर्तनांक काचेच्या संदर्भात म्हणजे VG छेद VA। VG म्हणजेच काचेतील प्रकाशाचा वेग छेद काचेतील हवेतील प्रकाशाचा वेग, अशा प्रकारे आपल्याला ही सूत्र मिळतात। म्हणजे अपवर्तनांक संदर्भात आपल्या उदाहरणं जर सोडवायची असेल तर ह्या सूत्रांचा वापर आपल्याला करायचा आहे। आणखी तुम्हाला जर क्लिअरली समजून घ्यायचं असेल तर आपण फेट सिम्युलेशनची मदत घेऊया आणि पुन्हा एकदा अपवर्तनांक हे कशाप्रकारे लिहिलेले आहेत, त्याचबरोबर प्रकाशाचा वेग हा जो नक्की बदलतो आहे, सारखा असतो आहे, माध्यमात कशा रीतीने बदलतो आहे, ते फेट सिम्युलेशन छान दाखवलेलं आहे, ते पण पाहूया। विद्यार्थी मित्र, हा इंटरफेस आपल्याला माहिती आहे, परिचयाचा आहे फेट सिम्युलेशनचा। आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये रे म्हणजे किरण दर्शवलेले आहेत, वेव म्हणजेच तरंग, त्याच्यानंतर विविध तरंगलांबीचे प्रकाश रंग दर्शवलेले आहेत, NM नॅनोमीटर आपल्याला माहिती आहे। बघा, तरंगलांबीचं जे एकक आहे ते नॅनोमीटर म्हणजे लॅम्बडा या अक्षरानं दर्शवलेलं जाते, आणि जे 750 किंवा जे आपण वाढवत नेलं, बघा इकडे मी समजा डाव्या कोपऱ्यामध्ये मी जर नीट निरीक्षण केलं तर अशा प्रकारे मी वाढवत नेतो, त्याचबरोबर जेव्हा रंग बदलतो तेव्हा रंग बदलल्यानंतरसुद्धा ते नॅनोमीटर बदलते, हे प्रकाशाच्या तरंगलांबी आपण भविष्यात पाहणार आहोत। त्याच्या खालोखाल टूल्स दिलेले आहेत, बघा कोण मापक दिलेलं आहे, मी हे कोण मापक दर्शवलेलं आहे, अशा प्रकारे आपण घेऊ शकतो कोण मोजण्यासाठी। त्याचबरोबर हे तुम्हाला काय दिलेलं आहे, बघा तीव्रता इंटेन्सिटी प्रकाश किरणाची आपण मोजू शकतो याने। आता आपण आज आपण पाहणार आहोत प्रकाशाचा वेग म्हणजे जो स्पीड आहे हे आपल्याला यंत्र वापरायचं आहे। मग ते वापरण्यासाठी सर्वप्रथम प्रकाश किरण दर्शवलेलं पाहिजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात। माध्यम मटेरियल तुम्ही पाहिलं, आपण हे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, माहिती घेतलेली आहे, जर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल तर त्या तो व्हिडिओ नक्की बघा, ज्यामध्ये मी फेट सिम्युलेशनची थोडक्यात माहिती दिलेली आहे, व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। तर आता इकडे मटेरियल माध्यम 1 एअर घेतलेलं आहे म्हणजे हवा, आणि माध्यम 2 घेतलेलं आहे ग्लास म्हणजे काच घेतलेली आहे, आणि हा जो दाखवलेला आहे स्रोत प्रकाशाचा, त्याच्यावर बटन दाबलेलं आहे, आपण दाबूया प्रकाश किरणाचा स्रोत, मी प्रकाश किरण निघालेलं आहे, रे निघालेलं आहे, प्रकाशाचं अपवर्तन झालेलं दिसतंय। आता हवेतील म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा जर तुम्ही स्पीड बघितला, वेग बघितला, तर 1.00 C दर्शवलेला आहे, येते लक्षात, आणि तोच स्पीड जर आपण हा या
काचेच्या माध्यमात बघितलं तर बघा 0.67 हे कमी झालेला दिसतो आहे. जिकडे वेग हा कमी होते, माध्यम बदलताना प्रकाशाचा वेग बदलतो, म्हणजे हा बदलतो आहे तिथेच त्याचं बेंडिंगसुद्धा त्याचमुळे होत असते. लक्षात ठेवा, म्हणजे अपवर्तन जेव्हा घडत असते, जेव्हा मार्गक्रमण बदलत असतो, तेव्हा प्रकाशकिरण त्यावेळेला तो प्रकाशाचा वेगही तिथे कमी होते, माध्यम बदलल्या प्रकाशाचा वेग कमी होतो. आपण इथेच कॉन्स्टंट ठेवूया आणि माध्यम दोन जे ग्लास दिलेलं आहे ते पाणी घेऊया. पहा, मी उजव्या कोपऱ्यामध्ये जो ग्लास दिला आहे ना, तिथे करता मी पाण्याच्या तिकडे नेतो आहे आणि पाण्याच्या ठिकाणी नेल्यानंतर तुम्ही पहाल त्याचा स्पीड आपण पाहूया. बघा 0.75 थोडासा स्पीड वाढलेला आहे, येतं लक्षात. त्याचप्रमाणे जर मी पाण्याकडून हळूहळू हवेकडे जाईल आणि हवेकडे जर गेलो तर पुन्हा तुम्हाला लक्षात येईल एकाच माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाईल तर स्पीड सेम राहतो. म्हणजे माध्यम बदललं तर मात्र स्पीड बदलत असतो. अशा प्रकारे जसं आपण हा आत्ता पाहिलेलं आहे अशा प्रकारे आहे. हे जे टूल्स आहेत हे आपण अशा पद्धतीने वापरू शकतो. आलं असेल लक्षात, फेट सिम्युलेशनचा भरपूर उपयोग आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण प्रकाशाचा वेग ही संकल्पना तुम्हाला लक्षात आली असेल, ज्यावेळेला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशकिरण जात असतो त्यावेळेला प्रकाशाचा वेग वेगामध्ये बदल होत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. फेट सिम्युलेशनमध्ये आपण प्रकाशाचे वेग ही संकल्पना पाहिली. आता आपण अपवर्तनांक आधारित उदाहरणं पाहूया. आपण बघा, पहिलं उदाहरण दिलं, एका माध्यमात प्रकाशाचा वेग 1.5×10⁸ मीटर प्रति सेकंद असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल, त्यांनी असं विचारलेलं आहे. आता निरपेक्ष अपवर्तनांकाची व्याख्या आपल्याला माहिती आहे, निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. निर्वात म्हणजेच हवा नसलेली पोकळी. अशी हवा नसलेल्या पोकळीतून ज्यावेळेला प्रकाशकिरण, म्हणजे अवकाश, आपल्या अवकाशामध्ये हवा नाही आहे पण जे पृथ्वीच्या वातावरणात जेव्हा प्रकाशकिरण शिरत असतो त्यावेळेला हवेचा संदर्भ येत असतो. म्हणजे अशा निर्वात पोकळीतून, अशा माध्यमातून जेव्हा प्रकाशकिरण येत असतो एखाद्या माध्यमात, तेव्हा त्या माध्यमाचा जेव्हा अपवर्तन आपण काढतो त्याला म्हणतात निरपेक्ष अपवर्तनांक. मग हा निरपेक्ष अपवर्तनांक आपल्याला काढायला सांगितलेला आहे. एक त्या प्रकाशाचा वेग आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 1.5×10⁸. तर हे कशाप्रकारे काढायचं, सर्वप्रथम तुम्हाला दिलेली माहिती लिहून घ्यायची आहे. मग आपल्याला जो प्रकाशाचा वेग दिलेला आहे व्ही बरोबर 1.5×10⁸ मीटर प्रति सेकंद, त्याचबरोबर आपल्याला प्रकाशाचा वेग म्हणजे जो निरपेक्ष पोकळीमध्ये, म्हणजे ज्यावेळेला निर्वात पोकळी असते, हवा नसते, तेव्हा त्याचा प्रकाशाचा वेग 3×10⁸ मीटर प्रति सेकंद असतो, हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या दोन्ही माहिती, म्हणजे उदाहरणामध्ये तुम्हाला प्रकाशाचा वेग निर्वात पोकळीतला दिलेला नसतो, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 3×10⁸. मग आपल्याला हे उदाहरण सोडवताना अपवर्तनांकाचं चिन्ह बघा, मी जे सांगितलेलं आहे एनच्या सारखंच आहे पण एनच्या पुढेचं जी पुढची रेष आहे पुढची ओळी थोडं वाढवलेलं आहे, अशा पद्धतीने अपवर्तनाचं चिन्ह आहे. तर माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक जेव्हा काढायला येईल तेव्हा हे अशा प्रकारे सोडवायचं आहे. म्हणजे माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक बरोबर C/V, म्हणजेच संदर्भ कोणाच्या संदर्भात आपल्याला अपवर्तनांक काढायचं आहे, निर्वात पोकळीच्या. म्हणून निर्वात पोकळीतील प्रकाशाचा वेग जो आहे तो सीने दर्शवलेला आहे, तर सी वरती लिहायचा, छेदस्थाने व्ही म्हणजे ज्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग छेदस्थाने लिहायचा. म्हणून सूत्रामध्ये आपण जर किमती टाकल्या तर 3×10⁸ वरती येणार अंशस्थानी, छेदस्थाने व्हीच्या ठिकाणी 1.5×10⁸ मीटर प्रति सेकंद, अशा प्रकारे आपण लिहिलं. आता आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे गणिताच्या पद्धतीने. तर प्रथम 1.5×3 जर याचा नीट विचार केला, निरीक्षण केलं, तर 1.5×3 येते, म्हणून आपण अशा रीतीने 1 लिहिला आणि अंशस्थाने 2 लिहिला तरीसुद्धा चालणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना हे समजत नसेल त्या विद्यार्थ्याने मात्र आपल्याला गणिताच्या दशांश चिन्हाचा वापर करून, गुणाकार करून हे स्वरूप बदलून अंकांचं सोडवू शकतात. 10⁸ 10⁸ कॅन्सल होणार, म्हणजेच आपल्याला अपवर्तनांक मिळतो उत्तर 2. आता 3/1.5 हे कशाप्रकारे 2/1 आलेलं आहे ते थोडक्यात बघूया. 3/1.5 बघा, मी उदाहरणात दाखवलेलं आहे. तर आपण दशांश चिन्ह एका स्थानांतर आहे म्हणून × 10 करूया अंशपदाला, छेदस्थानेसुद्धा × 10 करू. थोडक्यात आपण दशांश चिन्ह उजव्या बाजूला पुढे सरकवते गुणाकार स्वरूपामध्ये, म्हणजेच आपलं जो अपूर्णांक आहे त्याचं स्वरूप बदलून काय होईल, 3×10 = 30,
आणि 1.5 गुणिले 10 म्हणजे 15 दशांश चिन्ह 15 5 पुढे गेलं आणि म्हणून ते दशांश चिन्ह आपण लिहत नाही 15.0 म्हणून ते 0 लिहिलं आणि 15 झालेला आहे दशांश चिन्ह पुढे गेल्यामुळे भागाकार करणं आपल्याला सोपं पडतं संक्षिप्त रूप देणं सोपं पडते 15 एके 15 15 दुणे 30 पाढेपाठांतर असतील तर सहजपणे दोन उत्तर येते अशा प्रकारे आपण माध्यमाचा दिलेला जो माध्यम आहे त्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 2 असेल आपण लिहू शकतो उदाहरण समजलं असेल नक्की तुम्हाला निरपेक्ष अपवर्तनांक काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला निर्वात पोकळीतील प्रकाश किरणाचा वेग सी बरोबर 3×10⁻⁸ हे लिहायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे ते उदाहरणावेळी बऱ्याच वेळा दिलेलं नसते तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे उदाहरण क्रमांक 2 पाहूया आपण पहा आता हे अशा प्रकारचं उदाहरणसुद्धा परीक्षेला विचारलं जातो एकाच उदाहरणामध्ये 2 अपवर्तनांक काढायला दिलेले आहेत म्हणजे 3 मार्काला 3 गुणांना हा प्रश्न येऊ शकतो पहिलं आपल्याला दिलेलं आहे दिलेली माहिती काय ती बघा प्रकाशाचा पाण्यातील वेग दिलेला आहे 2.2×10⁸ मीटर प्रति सेकंद आणि काचेतील वेग दिलेला आहे 2×10⁷ मीटर प्रति सेकंद मग आता दिलेली माहिती प्रथम लिहून घेऊया मग पाण्यातील वेग प्रकाशाचा पाण्यातील वेग जो आहे तो व्ही पाणी म्हणजे वॉटर म्हणून डब्ल्यू लिहिलेलं आहे व्ही डब्ल्यू एकसुद्धा आपण लिहू शकतो पण डब्ल्यूला तर क्लॅरिटी जास्त येते लक्षात घ्या सो व्ही डब्ल्यू इज इक्वल टू 2.2×10⁸ मीटर प्रति सेकंद म्हणजे अशा रीतीने आपल्याला प्रकाशाचा पाण्यातील वेग लिहिलेला आहे आणि काचेतील वेग ग्लास काच म्हणजे जी लिहिलं आहे व्ही जी बरोबर 2×10⁸ मीटर प्रति सेकंद म्हणजेच काचेतील प्रकाशाचा वेग आपण लिहिलेला आहे आता आपल्याला पाण्याचा काचेसंदर्भात आणि काचेचा पाण्यासंदर्भात असे दोन अपवर्तनांक काढायचं आहे सर्वप्रथम आपण अपवर्तन जे काढायचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टीचं त्याचं लिहून घेऊया अपवर्तन लिहिण्याची पद्धत महत्त्वाची आहे डब्ल्यू अपवर्तनाचं चिन्ह ग्लास याचा अर्थ काय पाण्याचा अपवर्तनांक कशाच्या संदर्भात ग्लासच्या संदर्भ म्हणून काचेच्या संदर्भ म्हणून जी आपण नंतर लिहिलं आहे डब्ल्यू एन जी एन आपण उच्चार करूया त्याचा अपवर्तनाचा हरकत नाही म्हणजेच पाण्याचा अपवर्तनांक काचेच्या संदर्भात अशा प्रकारे वाचन केलं तर तुम्हाला विसरायला होणार नाही कारण गफलत होऊ शकते इकडे हे आपल्याला काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काचेच्या संदर्भात पाण्याचा सुद्धा अपवर्तन म्हणजे काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या संदर्भात म्हणून ग्लास पहिलं लिहिलं ग्लासचा अपवर्तनांक काढायचा आहे कशाच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात म्हणून डब्ल्यू आपण नंतर लिहिलेलं आहे हे दोन्ही आपल्याला अपवर्तनांक काढायचे आहे सर्वप्रथम ए पाण्याचा काचेसंदर्भातील अपवर्तनांक काढूया आपण सूत्र लिहूया डब्ल्यू अपवर्तनांकाचं चिन्ह ग्लास इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे प्रकाशाचा वेग कशातील काचेच्या संदर्भातील म्हणजे ज्या संदर्भातील आपल्याला काढायचं आहे माध्यमाचं प्रकाशाचा वेग अपवर्तनांक ते परत लिहायचं अंशस्थाने लिहायचं म्हणून व्ही जी आपण अंशस्थाने लिहिलेला आहे म्हणजे काचेतील प्रकाशाचा वेग व्ही जीने दर्शवलेला आहे छेदस्थाने आपल्याला पाण्यातील प्रकाशाचा वेग लिहायचा आहे म्हणजे आपल्याला पाणी या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे म्हणून पाण्यातील प्रकाशाचा वेग छेदस्थाने लिहायचा सूत्र लिहिलं शाब्दिकसुद्धा लिहू शकता आणि असं डायरेक्ट लिहिलं तरीसुद्धा तुमचे मार्क जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आता किमती भरूया आपण 2×10⁸ हे कशाचं आहे आपल्याला काचेतील प्रकाशाचा वेग दिलेला आहे छेदस्थानी पाण्यातील प्रकाशाचा वेग 2.2×10⁸ लिहिलेला आहे संक्षिप्त रूप देऊया 10⁸ सेम आहे अंशस्थान छेदस्थान कॅन्सल होईल आणि आपण 2/2.2 आपल्याला आता भाग द्यायचा आहे मग 2/2.2 आपण 2 भाग जाऊ शकतो समसंख्या म्हणून 2×2 आणि इकडे 1.1 उत्तर येईल आता 1.1 आलेलं आहे पुन्हा दशांश चिन्ह आलेलं आहे मग अशा वेळेलासुद्धा तुम्हाला दशांश चिन्ह घालवता येते जसं मी आधीच्या उदाहरणात दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि उदाहरण सोडू शकता अर्थात हा भागाकार खूप मोठा आणि आवर्ती स्वरूपात येतो पण तो सोडवा तुम्हाला नक्की जमेल 90.9090 हा अंक अशा प्रकारे येतच जातो म्हणून हे आपण उदाहरण मध्ये अंदाजे किंवा सुमारे आपण लिहू शकतो 90.90 हा अपवर्तनांक आहे कशाचा अपवर्तनांक आपण काढलेला आहे पाण्याचा काचेसंदर्भातील अपवर्तनांक काढलेला आहे नेक्स्ट बी आपण काढून घेऊया काचेचा पाण्यासंदर्भातील अपवर्तनांक कशाप्रकारे लिहिणार आपण काचेचा अपवर्तनांक म्हणून जी पहिला लिहायचा कोणासंदर्भात पाण्यासंदर्भात म्हणून डब्ल्यू नंतर लिहायचा अपवर्तनांकाच्या चिन्हानंतर जी अपवर्तनांकाचं चिन्ह आणि पाणी म्हणजे वॉटर म्हणून डब्ल्यू लिहिलेलं आहे सूत्र काय येणार व्ही डब्ल्यू व्ही डब्ल्यू म्हणजेच काय आलेलं आहे पाण्यातील प्रकाशाचा वेग छेदस्थानी काचेतील प्रकाशाचा वेग
लिहिलेलं आहे किमती भरूया आपण किमती 2.2 × 10⁸ छेदस्थानी 2 × 10⁸ संक्षिप्त रूप देऊया 10⁸ कॅन्सल म्हणजे काय राहील बघा 2.2 × 2 पुन्हा 2 ने भाग देऊया 2 × 1 = 2 म्हणजे 0.1 म्हणजे 1.1 अंशस्थानी आलं छेदस्थानी 1 आलं छेदस्थानी 1 आपण लिहत नाही म्हणून फायनल उत्तर 1.1 अशा रीतीने काचेचा पाण्यासंदर्भातील अपवादांक सहजपणे काढता येतील नीट निरीक्षण करा स्टेप बाय स्टेप आपण कसा पद्धतीने सोडवलेला आहे सोपा आहे हे मला वाटते विज्ञान 1 मधले उदाहरणातील जेवढी काही उदाहरणं आहेत त्या सर्वात उदाहरणातील सर्वात सोपी उदाहरणं जर असतील तर ही आहे फक्त हे संकल्पना समजलेला पाहिजे अपवर्तनांकाचं लेखन जमलं तर उदाहरणं सोपी आहे आलं लक्षात आता तुम्ही जर दोन्ही उदाहरणाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल हे जे अपवर्तनांक काढलेत पाण्याचा काचेसंदर्भात आणि काचेचा पाण्यासंदर्भात माध्यम सेम ठेवलेले आहे मात्र अपवर्तनांकाचं संदर्भ आपण बदलतो त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल हे गुणाकार व्यस्त स्वरूपात तुम्हाला दिसून येईल म्हणजेच आता मी जसं लिहिले बघा काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या संदर्भात कशाप्रकारे येतो 1/ पाण्याचा अपवर्तनांक काचेच्या संदर्भात हे गुणाकार व्यस्त आहे आपल्या लक्षात आलेलं असेल 1.1 उत्तर आलेलं आहे इकडे काचेचा अपवर्तनांक आणि इकडे पाण्याचा अपवर्तनांक 1/1.1 आलेला आहे गुणाकार व्यस्त आहेत का नाही म्हणून तुम्ही लिहू शकता हे अपवर्तनांक जर काढायचं असेल तर हे डायरेक्ट सूत्र वापरायचं गुणाकार व्यस्ताचं म्हणजे बी तुम्हाला सोडवायची गरज नाही लक्षात ए जर तुम्ही सोडवलं असेल तर बी तुम्ही डायरेक्ट सोडवू शकतात जसं मी आता इकडे लिहितोय 1/ पाण्याचा डायरेक्ट आपण लिहू शकतो 1/1.1 अशा प्रकारे लिहू शकतो म्हणजेच उत्तर येणार 1.1 गुणाकार व्यस्त करून गुणाकार व्यस्तची जर तुम्हाला भागाकाराची क्रिया माहिती असतील तर तुम्ही ते करू शकता अशा पद्धतीने ते 1.1 येते आलं लक्षात अशा प्रकारे आपण एकाच उदाहरणामध्ये 2 उदाहरणं सोडवलेली आहेत 3 मार्गाला हे गणित विचारलं जाऊ शकेल आपण एक तिसरं उदाहरण बघूया ज्यावेळेला काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक दिलेला आहे निरपेक्ष अपवर्तनांक पुन्हा निरपेक्ष अपवर्तनाची व्याख्या लक्षात ठेवायची निर्वात पोकळीतून येणारा प्रकाश किरण काचेमध्ये शिरतोय म्हणजेच तो निरपेक्ष अपवर्तनांक काचेचा झाला आणि पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे 4/3 आता पाण्याचासुद्धा निरपेक्ष अपवर्तनांक दिला म्हणजे निर्वात पोकळीतून पाण्यामध्ये जेव्हा प्रकाश किरण शिरेल तेव्हा त्याचा अपवर्तनांक तर काचेचा पाण्यासंदर्भात अपवर्तनांक किती असं विचारलेलं आहे आता हे उदाहरण सोडवताना प्रथम दिलेली माहिती घेऊया आपण अपवर्तनांक दिलेला आहे निरपेक्ष म्हणून डायरेक्ट आपण लिहिलेलं आहे काचेचा निरपेक्ष अपवर्तन म्हणून अपवर्तनचिन्ह आणि ग्लास लिहिलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर पाण्याचा अपवर्तनांक या प्रकारे डायरेक्ट लिहिलेलं आहे निरपेक्ष आहे म्हणून दुसरं अक्षर लिहायची गरज नाही मग आपल्याला विचारलेलं काय आहे काचेचा अपवर्तनांक पाण्यासंदर्भात म्हणून ग्लास अपवर्तनाचं चिन्ह आणि पाणी बरोबर आपलं उत्तर येणार आहे ते आपण उत्तर काढण्याची दिलेली माहिती बघा आपल्याला माहिती आहे काचेचा अपवर्तनांक निरपेक्ष अपवर्तनांक कशाप्रकारे काढतात निर्वात पोकळी संदर्भ असतं म्हणून काचेचा अपवर्तनांक म्हणजे निरपेक्ष अपवर्तनांकाबरोबर C/Vg सी म्हणजे निर्वात पोकळीतील प्रकाशाचा वेग छेदस्थानी Vg म्हणजे काचेतील प्रकाशाचा वेग आलं लक्षात त्याचप्रमाणे NW म्हणजेच निरपेक्ष पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांकाबरोबर पुन्हा इकडे सीच्या संदर्भात निर्वात पोकळीच्या तुम्हाला C/Vw सी म्हणजे तुम्हाला निर्वात पोकळीतून माहिती आहे प्रकाश किरणाचा वेग छेदस्थानी Vw म्हणजेच पाण्यातील प्रकाशाचा वेग आता ह्या दोन्ही किमती जर तुम्हाला लक्षात आल्या असतील तर तुम्हाला एक नवीन सूत्र तयार झालेलं असते हे जर बदल केला आपण अंशस्थान आणि छेदस्थान बघा बाजू बदलताना जिथे मी चिन्ह दाखवलेलं आहे Vg आणि NG यांची अदलाबदल जर केली तर आपल्याला एक नवीन सूत्र मिळते काचेचा प्रकाशातील वेग बरोबर C/ आपल्याला काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक असं सूत्र मिळते त्याचप्रमाणे इथेसुद्धा सूत्र मिळते पाण्याचा प्रकाशातील वेग बरोबर C/ काय येणार आहे पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक अशी दोन सूत्रं आपल्याला मिळतात आणि या सूत्रांचा वापर करून आपल्याला प्रकाशाचा वेग आपल्याला लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला अपवर्तनांक काढताना लागतो म्हणून ही सूत्रं जर किमती आपण टाकल्या तर व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात येईल हे जे आपण काचेचा पाण्यातील अपवर्तनांक काढतो ते आपलं नवीन सूत्र आपल्याला मिळते ते म्हणजे काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक छेदस्थानी पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक आलं लक्षात आणि हे सूत्र कशाप्रकारे आलेलं आहे तर Vg म्हणजेच काचेचा पाण्यातील वेग आणि पाण्याचा आपल्याला प्रकाशातील वेग हे आपल्याला पहा इकडे जी अपवर्तनचिन्ह W बरोबर Vw/Vg Vw म्हणजे पाण्यातील प्रकाशाचा वेग छेदस्थानी काचेतील प्रकाशाचा वेग बरोबर आपल्याला बरोबर पुढच्या स्टेपला पहा तुम्ही आपण किमती टाकलेल्या आहेत C/NW
बरोबर, भागिले सी छेद एन जी, एन जी म्हणजेच काचेतील काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक, एन डब्ल्यू म्हणजेच पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक, हे लक्षात ठेवा. बरोबर, पुढच्या स्टेपला सी छेद एन डब्ल्यू भागाराचं चिन्ह गेलेलं आहे, गुणाकार चिन्ह आलेलं आहे आणि छेदस्थानचा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त, सी छेद एन जीचा गुणाकार व्यस्त एन जी छेद सी. आता इकडे संक्षिप्त रूप द्या, सी आणि सी कॅन्सल म्हणजे आपल्याला सूत्र मिळणार एन जी छेद एन डब्ल्यू, म्हणजेच एन काचेचा पाण्यासंदर्भातील अपवर्तनांक बरोबर काच या माध्यमातील पाण्या संदर्भातील काचेचा अपवर्तनांक बरोबर काय आलेला आहे एन जी, म्हणजेच काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक छेद पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक. हे शॉर्टली सूत्र तुम्हाला लक्षात आलं असेल आणि मग पुढे आपल्याला त्या सूत्रामध्ये किमती जर टाप ठेवल्या तर तुम्हाला लक्षात येईल 302/4/3 अशा प्रकारे आपण किमती ठेवल्या. पुन्हा एकदा आपण त्या किमती अपूर्णांक आहे, अपूर्णांकांचा भागार जेव्हा करतो तेव्हा गुणाकार व्यस्तची क्रिया करायची, म्हणजे 302 भागार चिन्ह जाईल गुणिले 4/3 ठिकाणी 3/4 येणार. संक्षिप्त रूप द्यायचं देता येत असेल तर, इथे देता येत नाही म्हणून अंश पदांचा अंशस्थानी गुणाकार करायचा, 3 × 3 = 9 आणि 2 × 6 = 8 अशा प्रकारे काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तन किती आलेला आहे 9/8. थँक्यू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्टे कनेक्टेड विथ येस सर, ऑलवेज बी अ लर्नर.